येवला तालुक्यातील शेकडो आदिवासी बांधवांचा उभाटा शिवसेनेत प्रवेश. दिनांक 6 फेब्रुवारी मंगळवारी रोजी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष युवा नेते कुणाल दराडे यांच्या उपस्थितीमध्ये येवल्यातील चुनाभट्टी परिसरामध्ये येवला तालुक्यातील पारेगाव, धामणगाव, रेंडाळे, राजापूर, कोटमगाव, उंदिरवाडी, रायते, निमगाव, अंधरसूल, चांदगाव, कोटमगाव, कौंटखेडा, शेकडो गावातील आदिवासी बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच चुनाभट्टी परिसरात शिवसेनेची शाखा सुरू करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन कुणाल दराडे यांच्या हस्ते संपन्न झाले. कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं भगवान वीर एकलव्य यांच्या मूर्तीचे लोकार्पण देखील या प्रसंगी संपन्न झाले. यावेळी कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून दलित आदिवासी बांधवांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करणार असून मोतीबिंदूचे ऑपरेशन देखील मोफत केलं जाणार असल्याची माहिती दराडे यांनी दिली. या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय अण्णा कासार, पप्पू भुसे, भाऊ भागवत, पंकज रूपचंद सोनवणे, किशोर पवार, शरद पवार, ऋतिक पवार, सुनील पवार आदी मान्यवर उपस्थित होते. स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला. आज येवला शहरामध्ये एकलव्य नगर येथे भव्य असं शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं. शेकडोच्या संख्येने या ठिकाणी सर्व युवकांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. इतके दिवस त्यांना कोणी वाली नव्हतं, त्यांचा आवाज कोणी ऐकत नव्हतं, कारण आपल्याकडे सगळे सूटबूटमध्ये होते. परंतु शिवसेना पक्ष याचं ब्रीद वाक्यच आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि त्या माध्यमातून आम्ही ही संकल्पना हातात घेतली आणि संजय अण्णा कासार यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे. भविष्यामध्ये ह्या भागात ज्या काही अडीअडचणी येतील त्या शिवसेनेच्या माध्यमातून या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, एवढंच आजच्या निमित्ताने मी सांगतो.